मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं कुबेरपदाची प्राप्ती गुणनिधीला कशी प्राप्त झाली कुबेराने शिवाची कशी आराधना केली सृष्टीचे वर्णन कसे झाले बेलाच्या झाडाचे महात्मे शिवजीच्या नैवेद्याचे महात्मे शिवजीच्या पूजेतील पुष्पात्तिक द्रव्याचे आणि जलधाराचे महात्मे कसे आहे ते संपूर्ण मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तर कुठले फूल अर्पण केल्याने कोणती आपल्याला प्राप्ती होते किती लक्ष फुलं अर्पण केल्याने कुठल्या इच्छा पूर्ण होतात आणि कोणते मंत्र बोलल्याने या कुठल्या रुद्राक्षामध्ये कोणत्या मंत्राचा जाप करावा असं संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे बेलाच्या झाडाची माहिती मी तुम्हाला संपूर्ण दिली की बेलाच्या झाडाचं महात्म काय आहे आणि शिवपूजेचे महत्त्व काय आहे शिवपूजनाचा मंत्र कुठला आहे तर असे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे तर मित्रांनो तुम्हाला माझे ह्या माहिती दिलेल्या शिवपुराणातल्या कशा वाटल्या त्या नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझा आत्मविश्वास वाढवा आणि कोणी नवीन आलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि शेअर नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करून कसे आहे हे शिवपुराण नक्की सांगा आणि काही प्रश्न असेल तर ते पण तुम्ही विचारू शकता तर दोन तीन जणांचे असे प्रश्न होते की ताई रुद्राक्ष कसा ओळखावा असली आणि नकली तर रुद्राक्षांची मात पण तुम्ही श्रवण केले तर रुद्राक्ष त्यात मी तुम्हाला ही माहिती दिली नाही हा एका दिदीने प्रश्न केला तो चांगलाच केला की रुद्राक्ष नकली आणि असली कसा ओळखावा आता नकली रुद्राक्ष त्याला छेद राहत नाही जे छिद्रे आहेत त्यांना ते छिद्रे राहत नाही नकली रुद्राक्षांना ओरिजिनल जो आपला असली रुद्राक्ष राहतं त्याला ऑलरेडी छिद्र राहतं नकली रुद्राक्ष हा हलका राहतो ग्लासमध्ये पाणी घ्या आणि पाण्यात जर टाकल्यावर तो रुद्राक्ष वरती आला म्हणजे नकली आणि असली रुद्राक्ष हा जड राहतो त्याला छिद्रे राहतं पाण्यात पाण्या ग्लास घेतला आणि त्यात पाणी भरलं आणि तो रुद्राक्ष तुमचा खाली बसला जडमुळे तर तो असली राहतो तर असे ही असली आणि नकली रुद्राक्षाची पहचान आहे तर आणि अजून की एका जणाची कमेंट आली होती की ताई आम्ही कांदा लसन तो खातो आणि रुद्राक्ष घालतो तर तेवढं तर चालतं एवढं काही टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे की आपण कांदा लसण खातो आहे आणि रुद्राक्ष घालत आहोत तर चालेल रुद्राक्ष घालत घातलेला आहे आणि कांदा लसणच्या ज्या तुमच्या सब्जी आहे भाजी आहे तुमचे ते खात आहे तरी पण चालेल पण नॉनव्हेज ज्या वेळेस तुम्ही खात आहे तर नॉनव्हेज हे कसं मांसाहारी राहतं तर ते मांसाहार खाताना आपण रुद्राक्ष अत्यंत पवित्र राहतो कारण रुद्राक्षात रुद्राक्षा एवढी शक्ती एवढी पावर राहते की मोठे मोठे संकट नाहीचे करतो विघ्ननाश करतो मोठे मोठे आजार दूर करतो रुद्राक्षाच्या पाणी पिल्याने बरीचशी आजारी आपली पूर्णपणे नाहीशी होतात आणि आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा भेटते आणि नेगेटिव ऊर्जा आपल्या शरीरापर्यंत पोचत पण नाही कोणाची नजरदोषसुद्धा लागत नाही म्हणून रुद्राक्ष आत अत्यंत पवित्र असतं म्हणून रुद्राक्ष घातलेला असतो त्यावेळेस आपल्याला नॉनव्हेज मच्छी जे मदिरा हे काय ड्रिंक वगैरे तर ते नका घेऊ यांचं सेवन नका करू कारण रुद्राक्ष अत्यंत पवित्र असतो तो साक्षात शिव असतो रुद्राक्ष हा शिवाच्या अश्रूंनी पडलेला आहे जो रुद्राक्ष आहे तर शिवाच्या अश्रूंनी तयार झालेला आहे आणि रुद्राक्ष हा रु शिवाच्या अश्रूण ज्यावेळेस खाली पडले त्यावेळेस तिथं रुद्राक्षांची झाडे आली उत्पन्न झाली आणि रुद्राक्ष तयार झाला आणि या रुद्राक्षाचा महिमा असा आपण खूप आव ऐकलं तर रुद्राक्षाचं ज्यावेळेस तुम्ही गळ्यात घातलेलं आहे अंगावर आहे तुमच्या रुद्राक्ष तर त्यावेळेस तुम्हाला नॉनव्हेज खाणं टाळायचं आहे कांदा लसण खाल्ला तर चालेल तर तुमच्या ह्या दोन तीन कमेंट्स होत्या तर मी त्या सांगितल्या आता एका जणाची अजून एक कमेंट्स होती की ताई बारा ज्योतिर्लिंग मग कसे नैवेद्य द्यायचे सात दिवस कसे रोज द्यायचे तर बारा ज्योतिर्लिंग तुम्ही लिंग बनवा या एक लिंग बी बनवली तरी पण चालेल कलयुगात पार्थिव शिवलिंगाची सर्वात जास्त पूजा महत्त्वाची सांगितली पार्थिव पुढे जर आपण शिव वाचन केलं शिवरुद्राक्षाचे महात्मे वाचले या हा व्हिडिओ बी लावून दिला घरात तुमची तुमची पार्थिव शिवलिंग तुम्ही केव्हा आपण बनवली तरी पण चालेल आणि पार्थिव शिवलिंगासमोर तुम्ही दूध आणि साखर रोज एका वाटीत कच्चे दूध आणि साखर रोज द्यायच्या आदत टाका जवई टाका तर तुम्हाला ते शिवनैवेद्यच म्हटलं जाईल शिवनैवेद्याचं निस्ते बघणंने मात्रने आपले समस्त पाप नष्ट होतात आणि शिवनैवेद्य ग्रहण केल्याने सर्व इच्छा कामनापूर्ती यश कीर्ती मान सन्मान वाढतो तर ही कमेंट्स पण एका जणाची होती आता एका जणाची अशी कमेंट्स होती की ताई पार्थिव शिवलिंग मग मी आता मायेरी आहे तर मी मायेरी पण माझी इच्छा आहे तर बेलाचं झाड आहे तिथं मोठं तर करू का शिवलिंग तुम्ही पार्थिव कुठे पण करा कोणत्या बी गावी करा त्याला रोकटोक नाही आहे मनाई नाही आहे शिवलिंग तुम्ही कुठेही करू शकतात आपण समुद्र जातो समुद्र बघायला जातो तिथे किती वाळू राहतं तर समुद्र तुम्ही बसलेले तुम्हाला पाण्याचा जर पाण्यामध्ये नाही जायचं आहे जर मध्ये नाही जायचं आहे पाण्याचा मजा नाही घ्यायचा तर तुम्ही त्या समुद्रकिनाऱ्यावर वाळू किती छान भेटते छान छान शिवलिंगा बनवा आणि त्या शिवलिंग हातात घेऊन त्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जन करा हर साम सदाशिवाय नम त्याचं पुण्य किती मोठं पवित्र भेटेल हे बघून जा तुम्ही तर आपण समुद्रकाठीसुद्धा शिवलिंग बनवू शकतो कुठे पण गेलो आपण बाहेर फिरायला तरी पण पार्थिव शिवलिंग बनवू शकता ही एका जणाची कमेंट्स होती तर मायरी मी बनवू का मायरी काय तुम्ही कुठे पण शिवलिंग बनवू शकता पार्थिव शिवलिंग तिथं तुम्हाला वाटेल तिथं तुम्ही रुद्राभिषेक करता शिवनामाचा जप करू शकता जपा तपालासुद्धा बंधन नाही आहे वेळी झोपल्या वेळी कपडे धुताना भांडी घासताना झोपताना जेवण करताना फार काय सांगू अजून तुम्ही जिथे उठता बसता जेव्हा हर ठिकाणी तुम्ही शिवनामाचा जप करू शकता जपा मंत्राला बंधन काळे सम सांगितलेलं नाही तुम्ही केव्हा पण शिवनामाचा जप करू शकता जो शिवनामाचा जप करतो त्याचं मुक्ती तीर्थ तीर्थपावन होऊन जातं असे शास्त्रांमध्ये या शिवमहापुराणांमध्ये सांगितले तर अशा या कमेंट्स ज्यांच्या ज्यांच्या होत्या त्यांच्या त्यांच्या हे प्रश्नांची उत्तरे दिली आहे एका प्रश्न आहे आता शेवटचा किरताई आमच्या घरी खूप किरकिर चालू आहे तर मग किरकिर -किर कमी व्हायला पाहिजे खूप भांडणं होत आहे कटकट होत आहे तर कमी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी काही हो उपाय सांगा तर सर्वात महत्त्वाचं तुमचं फ्रीज अगोदर तुम्ही चेक करा तुमच्या फ्रीजमध्ये लिंबू आणि मिरची एकत्र तर नाही ठेवलेली आहे केव्हा केव्हा काय होतं भांडणं होण्याचे काहीच कारण नसतं हो। काहीच म्हणजे सासू सून आहे नवरा बायको आहे मुलगा या आई आहे काही पण जो असेल तो तुमच्याशी भांडण करत आहे तर वादविवाद करायला कारण नसताना एखादी व्यक्ती जर चिडचिड झाली अगोदर फ्रीज चेक करायचं लिंबू आणि मिरची साईडला काढून ठेवायची लिंबूचं जे आहे सेल्फी ते वेगळं करा मिरच्यांची टोकरी अलग करा त्याची सल्पी वेगळी करा एकत्र एक लिंबू मिरची ठेवत नाही ज्या घरात एकत्र एक लिंबू मिरची ठेवतात तिथे भांडणं किरकिर कटकट होत राहते दुसरी गोष्ट अजून भांडणं होत असतील तर तुमचा मटका पाण्याचा चेक करा पाण्याचा मटका फुल भरलेला हवा पाण्याचा मटका जर तुमचा खाली आहे तरी पण घरात वादविवाद आणि भांडणं होतील तिसरी गोष्ट म्हणजे वास्तुदोष तुमच्या घरात तर वास्तुदोष नाही पितृंचे दोष नाही जर तुम्ही पितृंना तृप्तच केलं नसणार तर पितृदोषामुळे बी घरात कटकट होते किरकीर होतं तर पितृदोष कमी करण्यासाठी मटक्याला रोज दिवा मटक्याजवळ एक दिवा लावा पितृंच्या नावाचा दक्षिणमुख लांब वातीचा पितृंच्या नावाचा दिवा लावायचा आहे तर लांब वातींचा लक्ष्मी प्राप्तीसाठी दिवा लावायचा आहे तर लांब वातींचा देवींना दिवा लावायचा आहे कुठली बी देवी रेणुका मा तुळजापूर की माता सप्तशृंगी मा कोल्हापूर महालक्ष्मी माता जे पण देवी आहे प्रत्येक देवीसाठी तुम्हाला लांब वातीचा दिवा लावायचा आहे आणि देवांना लावायचं आहे गणेशजी गजानन महाराज विष्णू भगवान शिवजी कृष्ण भगवान तर देवांना दिवा लावायचा आहे तर गोलवातीचा देवांना गोलवात लांब लांबवातीचा देवींना असा दिवा लावायचा आहे आणि पितृंनासुद्धा सुद्धा लांबवतीचा लावायचा आहे बेलाच्या घा झाडाखाली लक्ष्मी सतत विराजमान राहते बेला तर बेलाच्या झाडाखालीसुद्धा सुद्धा लांबवतीचा दिवा लावायचा आहे तर असे हे दिवे तुम्हाला लावायचे तर तुम्ही कुठेही पार्थिव शिवलिंग करा आणि घरात जर कटकट होत असेल तर तुम्ही हे चेक करा आणि पितृदोषामुळे जर तुमचं हे व्यवस्थित असेल मटका भरलेला आहे लिंबू मिरची तुमची वेगळी आहे तर तुम्ही एक काम करा दर्शनी मारी तुम्ही पिंपळाच्या झाडाला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये लांबवतीचा दिवा तुपाचा लावा याच्याने सुद्धा पितृदोष दूर होतात आणि तिथं काळी तिळ अर्पण करा आणि मुंग्यांना साखर द्यायला सुरुवात करा असे जर केले तर तुमची पितृदोषापासून सुटका होईल ग्रहदोषापासून सुटका होईल नजरदोषापासून सुटका होईल वास्तुदोषापासून सुटका होईल आणि घरातील कटकट भांडणं दूर होतील तर आता आपण आज खूप काही बोललो पाच मिनटं सात मिनटं याच्यावरच बोललो तर आता आपण शिवपुराणाला सुरुवात करूया कारण आपल्याला पुढे शिवपुराण खूप काही आपल्याला श्रवण करायचं तर त्याला आपल्याला वेळ कमी पडेल स्त्रीगणेशाय नमो नमः आज शिवमहापुराणातला रुद्रसंहितामधला दुसरा खंड रुद्रसंहिता आपला चालू आहे हो तर दुसरा रुद्रसंहितामधला दुसरा सतीखंड आता आजपासून चालू होणार आहे अगोदर सृष्टीचे जे सृष्टीखंड चालू होते सृष्टीचे पालन कसे करायचे आहे कसे पूजापाठ करायची शिवलिंग स्वयंभू कशी आहे कुठली शिवलिंग केली तर कुठले महत्त्व आहे तर ते आपण सरप संपूर्ण ऐकले आता आपण सतीखंड ऐकणार आहे सतीचे चरित्र ऐकणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये कुबेरजी कसे धनवान झाले कुबेर देवता कसे अधिपती झाले आपण कुबेरची कथा गुणनिधीची कथा ऐकली होती आता सतीचरित्र ऐकणार आहोत श्री गणेशाय नमो नम नारद ब्रह्मदेवांना म्हणाले हे विधाता महादेवाच्या कृपेने तुम्ही सर्वज्ञ हा तुमच्या मुखातून मंगलकारिक व अमृतमयी शिवकथा ऐकून माझ्या मनात त्याविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली आहे मी सतीच्या कीर्तीने युक्त दिव्य शिवचरित्र ऐकू इच्छितो सदा शिव योगी आहे तरीही त्यांच्या मनात विवाहाचा विचार कसा आला सती दक्ष पत्नीच्या गर्भातून कशी उत्पन्न झाली ती शिवपत्नी कशी झाली दक्षावर नाराज होऊन तिने आपल्या शरीराचा त्याग कसा केला चेतना कशाला प्राप्त होऊन ती पुन्हा हिमालयाची कन्या कशी झाली पार्वतीने कशा प्रकारे घोर तपच्छ्या केली तिच्या शिवजीचा कसा विवाह झाला कामदेवाचे भस्म करणाऱ्या शिवजीच्या अर्ध्या शरीरात तिला कसे स्थान प्राप्त झाले भगवानांचे अर्धनारीश्वर रूप कसं काय झाले हे महाभाते सर्व गोष्टी तुम्हीच मला विस्तृतपणे आणि आरामाने सांगू शकता विवेचन करू शकता तर माझी ही कृपा की तुम्ही मला या संपूर्ण गोष्टी सांगा की शिवसती कशी काय झालेली आहे आणि कोण पार्वतीने कशाप्रकारे घोर तपस्या केली आणि शिवजीचा विवाह कसा काय झालेला आहे तर या संपूर्ण गोष्टी मला तुमच्या मुखाने ऐकायच्या तेव्हा ब्रह्मदेव नारदाला म्हणाले मुणे देवी सती व भगवान शिव यांच्या कथा अत्यंत शुभ आणि पावन राहतात जो कोणी खूप को भाग्यवान राहतो त्यालाच हे सतीचरित्र ऐकायला मिळतं ज्या ते ज्याचे काही खूप जन्माचे पुण्य जमा असेल त्याच्या पदरी त्यालाच सती चरित्र आणि शिव महापुराण ऐकायला मिळेल ज्याच्या जन्मे काही पुण्य नाही ज्याला काही उपास संध्या माहिती नाही ज्याला शिव काय हे माहिती नाही त्याला हे कधीच शिवचरित्र आणि सतीखंड सतीचरित्र ऐकायला मिळणार नाही तर अशा परमपावन दिव्य कथा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत आता मुन देवी सती व भगवान शिव यांच्या कथा अत्यंत शुभ आणि परमपावन दिव्य गोपनीय आहेत त्या कथा ऐकून जन्म सफल होतो आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका संध्या ही माझी कन्या एके दिवशी तिचे सौंदर्य पाहून मी काम पीडित झालो तेव्हा महायोगी रुद्रांनी माझा धिक्कार केला मला पितृधर्माचे स्मरण करून ते कैलासावर निघून गेले मायेने मोहित होऊन मी त्यांच्याशी वेर धरले मी द्वेषाने जड फळत होतो मी पुत्र्याच्या साह्याने त्यांना मोहित करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही म्हणून मी भगवान विष्णूचे ध्यान केले शिवतत्व जाणणाऱ्या श्रीहरींना मला अनेक प्रकारे समजावले तेव्हा मी शंकराबद्दल असलेली ईर्षा सोडून दिली पण माझा हट्ट कायम राहिला मी शक्तीची आराधना केली महादेवांना मोहित करण्यासाठी दक्षापासून सती उत्पत्ती केली दक्षसुताउमा तपश्चर्या करून रुद्राची पत्नी झाली तिच्याशी विवाह करून ते सुखाने देवानी करू लागले पुढे शिवजीच्या अहंकार ग्रासले तो रुद्राच... रुद्राची निंदा करू लागला त्याने एका विशाल यज्ञाचे आयोजन केले त्यात सहभागी होण्यासाठी मला श्रीहरींना देवांना व ऋषी मुनींना निमंत्रण पाठवले पण रुद्र आणि सती यांना बोलवले नाही ही वार्ता कळता सतीच्या मनात माहेरी जाण्याची तीव्र उत्कंठा निर्माण झाली शिवचरण त्यांना वंदन करून तिने दक्ष यज्ञ जाण्याची इच्छा व्यक्त केली शिवजींनी तिला खूप समजवले म्हणाले प्रिय तुझा पिता माझा द्वेष करतो तो माझ्याविषयी धरून म्हणूनच त्याने यज्ञाचे निमंत्रण धाडले नाही अशा आयोजित प्रसंगी न बोलवता जाणे केव्हाही अपमानजनक व अनिष्टकारकच का असते पण तिने त्याचे ऐकले नाही तेथे ते ते जाण्याचा हट्टच धरला तेव्हा पुढे काय होणार माहीत असूनही त्यांनी तिला जाण्याची अनुमती दिली ती मोठ्या आनंदाने माहेरी आली तेथे तिला कोणीही विचारले नाही तिने मंडपात प्रवेश केला तेथील यज्ञात महादेवाचा भागही ठेवलेला नव्हता तेथे आपल्या पतीचा जाणीव पतीची जाणीवपूर्वक उपेक्षा केली जात आहे हे पाहून ती संतापली तिने दक्षा सहित सर्वांची निंदा केली आणि धडधडत्या निधनाच्या वृत्ताने सर्व वर्तमान सांगून दक्ष यज्ञाचा सा विध्वंस करण्याची आज्ञा दिली तो पुष्कळ गणांना घेऊन तेथे ते निघाला त्याने दक्षाच्या यज्ञ स्थानी घुसून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना झोड पडून काढले कोणालाही सोडले नाही प्रचंड हानी केली विष्णू आणि अन्य देवतांना प्रयत्नपूर्वक जिंकून दक्षाचा छिरछेद केला त्याचे मस्तक यज्ञ यज्ञ यग, अग्नीमध्ये हवन केले के के हो दक्ष यज्ञाचा विध्वंस करून वीरभद्र गणांस कैलासावर गेला त्याने महादेवांना सर्व वृत्तांत सांगितला त्या उपद्रवाने भयभीत झालेल्या सर्व देवतांनी शिव स्तुती केली त्यांना वारंवार प्रार्थना केली देवांना अगत्तीक होऊन शरण आलेले पाहून दिनवत्सल्य शिवप्रभू प्रसन्न झाले त्यांनी दक्षाला जिवंत करून त्याच्याकडून सर्वांचा सत्कार केला पुन्हा यज्ञ करवला आणि तो व्यवस्थित संपन्न झाला आणि त्या यज्ञ प्रसंगी सर्वांनी रुद्र पूजन केले सतीच्या देवी देहापासून निघालेली ज्वाला पर्वतावर जाऊन पडली ती ज्वालामुखी म्हणून प्रसिद्ध झाली तिचे पूजन केल्याने सर्व मनोरथ पू पूर्ण होतात तिचे हे चरित्र ऐकल्याने सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि तिच्या दर्शन आणि हे सती चरित्र अध्याय ऐकल्याने सर्व पातके नष्ट होतात अशी त्या देवीची कीर्ती झाली तिची सती पुढे तीच सती पुढे हिमालयाची कन्या झाली तिचे नाव पार्वती तिने कठीण तप करून भगवान शंकरांना पुन्हा आपल्या पती म्हणून वर मागितले नारदांना ब्रह्मदेवाने म्हणाले हे विधाता शिवचरित्रात भगवती सतीचे महत्त्व साधारण आहे तिचे संक्षिप्त चरित्र ऐकून माझे समाधान झाले नाही कृपा करून मला संपूर्ण वृत्तांत ऐकाय आहे तर तो संपूर्ण वृत्तांत मला ऐकू ऐकून द्या त्या ब्रह्मदेव म्हणाले नारदा ही सविस्तर कथा भगवान शंकरांनी विष्णूंना सांगितली त्यांनी ती मला कथन केली आणि आता मी तीच पावनकथा माझ्याकडून तुला कळ कळवणार आहे हे मुळे आदि भगवान शिव निर्गुण निरिकल्क निर्गु, निराकार रूपरहित शक्तिरहित एकच एक असे होते उमेशी विवाह केल्यानंतर ते द्विरूप सगुण आणि शक्तिमान झाले त्यांच्या डाव्या अंगातून माझ्या उजव्या अंग डाव्या माझी उजव्या उमेशी विवाह केल्यानंतर ते द्विरूप सगुण शक्तिमान झाले उजव्या अंगातून विश्व विष्णूची आणि हृदयातून रुद्राची उत्पन्न झाली तेव्हापासून भगवान सदाशिवाची ब्रह्मा विष्णू रुद्र ही तीन रूपे करता, करता व सहार करता म्हणून मी सूर असूर मनुष्य आदी सर्व जीवसृष्टीची रचना केली दक्षादी प्रजापती व देवसृष्टींना उत्पन्न केल्यावर मला फारच प्रसन्न वाटले स्वतःबद्दल अभिमान वाटू लागला ज्या वेळेस ती मरीची अत्री पुलस्त पुलह अंगिरा ऋतू वसिष्ठ नारद दक्ष आणि भृगू या महान प्रभावशाली मानसपुत्रांना उत्पन्न केले त्यावेळेस माझ्या मनापासून अत्यंत मनोहर रूप असलेली एक कन्या उत्पन्न झाली तिचे नाव संध्या, संध्या ती दिवसा शीन वाटायची आणि संध्याकाळी तिचे रूप सौंदर्य विशेष खुलून जायचे ती मूर्तिमंत सहाय्य संध्याची होती ती निरंतर मंत्र जप करायची भुव्या फार सुंदर होत्या तिच्या सौंदर्याने मुनिजनांची मनेही मोहित होत होऊ लागली अशा तऱ्हेने माझ्यापासून एक मनोहर पुरुषही प्रकट झाला तो अतिशय अद्भुत होता त्याची अंग कांती सुवर्ण समान होती विशाल वक्षस्थल सुंदर मोग शुभ्र दंत पंक्ती उत्तम नासिका भ्रम रा समान काळे केस बांधा आणि कुश कटी भाग यामुळे तो फारच आकर्षक दिसत होता त्याचे डोळे कमळासारखे होते चाल मंदस्त हत्तीसारखे होती त्याचे स्वाचापासून सुगंधाची उधळण होत होती त्याच्या अंगावरील केशरीचा ओटीचा सुवास सर्वांना प्रसन्न करत होता तो आपल्या नेत्र कश कटाक्षांनी जगाचे अवलोकन करू लागला त्याला पाहून माझे सर व मानसपुत्र मुग्ध झाले कामाने पीडित झाल्यामुळे त्यांना धीरच राहिला नाही त्याने रूपवान पुरुषांना व म्हणाला ब्राह्मण तुम्ही मला उत्पन्न केले खरोखर शक्तिशाली तुम्ही सर्वाधिक माननीय योग्य पुरुषात आता कृपा करून माझ्या योग्यतेचे कार्य सांगा मला अभिमान वाटेल असे स्थान वाणुरूपी पत्नी द्या त्याचे बोलणे ऐकून मी अतिशय चकित झालो थोडा वेळ काही बोललोच नाही मग मी म्हणालो हे भद्ररूपा भद्रपुरुषात तू आपल्या रूपाने आणि पाच पुष्पबाणांनी स्त्री पुरुषांनी मोहित करून सृष्टीचे सनातन कार्य चाल तुझ्या समुद्रय लोक्यातील कोणीही उभा राहू शकणार नाही मी विष्णू आणि शंकर असे सर्वच तुला वश होऊ मग इतरांची काय खता तू गुप्त रूपाने पाण्याच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्यासाठी सुखाचा उद्देश हो तुझ्या पुष्पबाणांनी सर्वांची मने वेधली जातात तू त्यांना निरंतर मंद मत करत राहशील हे तुझे कार्य सृष्टीपूर्वत असेल आता माझे पुत्रस तुला नाव देतील मी माझ्या पुत्रांकडे हे पुरस्कार दृष्टीक्षेप टाकला आणि स्वस्तपणे कमलासानावर बसलो तेव्हा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने माझ्या अभिप्राय लक्षात घेऊन मरीची आदि ऋषी परस्पराशी विचार विमर्श केला हे माझ्या मनापासून उत्पन्न झालेल्या पुरुषास म्हणाले तू सुरुवातीसच आमचे ब्रह्मदेवाचे चित्त मतले साता चलित केलेस म्हणून तुला मनमंत म्हणतील या जगात तुझ्यासारखा सुंदर कामरूप असा कोणीही नाही म्हणून तुझे दुसरे नाव कामदेव असे मदाचा प्रादुर्भाव करणारा म्हणून मदन आणि तुला दर्प असल्यामुळे कंधर्व अशी तुझी नावे असतील दुसरा कोणताही तुझ देव तुझ्या इतका प्रभावी नसणार तो सर्व व्यापी होशील त्यामुळे सर्वत्र तुझे वास्तव्य राहील दक्षाची एक कन्या तुझी पत्नी होईल कामदेवाने आपल्या पुष्परूपी पाच बाणांना रोचन हर्षन मोहन शोषण आणि मारण अशी नावे ठेवली ते बाण महा तपस्वी ऋषी मुनींचीही मोहित करू शकतील असे होते व असे होते ते हाती घेऊन तो विचार करू लागले येथे अनेक ऋषी आहेत मला सृष्टीचे कार्य करावयास सांगणारे पिता म ब्रह्मदेवही आहेत म्हणून या समक्षच या बाणांची परीक्षा घेण्यास काय हरकत आहे मग तो मनुष्य येथून योग्य जागी गेला ते सज्ज करून त्यात बाण लावला त्याची प्रत्येकचा खेस्ता सुगंधित वारा वाहू लागला त्या सुवासानने सर्वांनाच मुग्ध केले कामदेवाने वेगवेगळ्या पुष्प बाणांनी मला माझ्या मानसपुत्रांनी ऋषींना संधेची जरजर केली सर्वांच्या मनात दुर्दम्य कामविकार उत्पन्न झाला कामवश होऊन माझ्या आणि प्रजापती मरीची मनात कामविकार उत्पन्न झाला कामवश होऊन माझ्या आणि प्रजापती मरीची दक्षी पुत्रांच्या मनात संधेला प्राप्त करण्याची अभिलाषा उत्पन्न झाली ते पाहून कामदेवाला आपल्या कार्याबद्दल विश्वास वाटू लागला त्यासमयी धर्म तेथेच उभा होता आपल्या पित्याच्या व भावाच्या मनात पापबुद्धी निर्माण झालेली पाहून त्याला फार दुःख झाले त्याने रक्ष, धर्मरक्षक शंकराचे स्मरण केले आम्हाला सद्बुद्धी द्यावी अशी हो त्यांना प्रार्थना केली तेव्हा भगवान शिव साक्षात प्रकट झाले ते, ते आमच्याकडे पाहून वारंवार हसू हो लागले त्यामुळे आम्ही लज्जित झालो ते मला म्हणाले विधाता सध्या संध्या ही तुझी कन्या ना मग तुझ्याविषयी तुझ्या मनात कामविकार कसा उत्पन्न झाला हे योग्य नाही सर्व वेद तुझ्या मुखात आहेत आणि मग कामप्रभाने तू त्याचा उद्देशही विसरलास तुझे मन इतके बहले कसं काय कुठे गेला तुझा विवेक कुठे तुझे धर्म धैर्य दक्ष मरीची सर्व सूर्यांचे दर्शन करणारे एकांत योगी आहेत मग एका स्त्रीला पाहून त्याचे निर्मळ मन मलिन कसे झाले ज्याचे मन स्त्रीवर आसक्त आहेत तुमच्यासारख्या हीन पुरुषांनी शास्त्र चर्चा करण्यात काय अर्थ आहे तुमचा धिक्कार असो शंकराचे बोलणे ऐकून मी फारच खचिल झालो खजील झालो मला दर धरून घाम फुटला मनात संध्याबद्दल अभिलाषा असूनही शिवजीच्या भयाने मी काम विकार टाकून दिला परंतु त्या समयी माझ्या शरीरात जे धर्मबिंदू खाली पडले त्यापासून चौसष्ट हजार अग्निश्तवाद आणि शहाऐंशी हजार बैश्य पित्तर उत्पन्न झाले त्यासमयी दक्षाच्या घामापासून एक कन्या उत्पन्न झाली व सर्व संपन्न अतिशय सुंदर होते तिचे सर्वस्व अवव्य कोमल आणि मनोर होते तिचे नाव रती तिचे रूप आणि सौंदर्य पाहून अंगिरा अवशिष्ट कृत पुलिस्ते आदी सर्व वीर्य यां सर्वांचे वीर्य खलित झाले त्यापासून सोमपा आजपा सुकाली हविष्मान कर्तव्य उत्पत्ती झाली अशा प्रकारे अनेक पितरांची सृष्टी अस्तित्वात आली धर्माच्या हकेला धावून महादेवांनी त्यांचे रक्षण केले ऋषीवर अनुग्रह करून ते अंतर्धान पावले या सर्व प्रकारांमुळे मला कामदेवाचा खूपच राग आला मी त्याला सर्वाक्ष समक्ष शाप दिला कंदर्भात आपल्या सामर्थ्याचा फारच गर्व झालाय तुझ्यामुळे आम्हा सर्वांना मान खाली घालावी लागले या प्रमादाबद्दल तू शिवनेत्रातील अग्नीने भस्म ती शापवानी ऐकून कामदेव भयभीत झाला तो माझ्या चरणावर पडून क्षमा याचना करू लागला म्हणाला देवा तुम्ही माझ्यासाठी जे कार्य नियोजित केले होते तेच मी केले तुम्ही मला त्रयलोकातील सर्व जीव तुला वश होतील असे सांगितले होते व वचनांची प्रचिती घेण्यासाठीच मी हे परीक्षण केले होते यात माझा काय दोष मी खरोखरच नव नीर आरप निरपराधी हाय हे प्रभू माझ्यावर दया करा मला शापमुक्त होण्याचा उपाय सांगा कामदेवाचे बोलणे ऐकून मी शांत झालो त्याला म्हणालो कंदर्भा तू संधेबद्दल माझ्या मनात आणि काम विकार उत्पन्न केलास म्हणून मी तुला शाप दिलाय तो कधीही खोटा जाणार नाही तो महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातील अग्नीत भस्मात ओशील त्यानंतर काही काळाने ते विवाह करतील पार्वतीने त्याच्या जीवनात प्रवेश केल्यावर तुला पुन्हा दुसरे शरीर मिळेल हे ऐकून कामदेवाचे उपस्थित सर्वांचे समाधान झाले मी अंतर्धान पावल्यावर तेही आपल्या आपल्या स्थानी गेले कामदेव रतिविवाह नारदाने ब्रह्मदेवांना म्हणाले नारदा दात ब्रह्मदेवांना म्हणाले तात त्यानंतर पुढे काय झाले काम आणि रती यांचा विवाह झाला की नाही तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले हे मुनी मी अंतर्धान पावल्यावर माझ्या वचनाचे स्मरण करून दक्ष कामदेवाला म्हणाला मदना माझी कन्या रती तुझ्यासारखीच परमसुंदर सर्व गुण संपन्न सुशील आहे तुला अनुरूप अशीच आहे हिचा स्वीकार करी नेहमी तुझ्या संमत राहील तुझ्या इच्छेनुसार वागेल तुझ्या प्रस्ताव वदनाने तत्काळ होकार दिला त्या दोघांचा विवाह थाटामाटात संपन्न झाला दक्षाने विधीपूर्वक कन्यादान केले दक्ष कन्यारती अतिशय मोहक होती तिचे लावण्य दोन्ही जणांचे मन आकृष्ट करेल असेच होते तिच्याशी विवाह झाल्यामुळे मदन आनंदात होता तिच्यावरून जीव ओवाळून टाकावा असेच त्याला वाटत होते तिचा गोर वर्ण तिची चंचलता तिचे रम्य भावभाव कोण तो, तो अक्ष रक्ष, रक्ष मुग्ध झाला होता तिच्या कमानदार भुबा पाहून ब्रह्माजींना आपल्या छेडण्यासाठी हे धनुष्यच उत्पन्न केले आहे असे त्याला वाटत होते असे आपल्या कन्याला उत्तम वर मिळाला म्हणून दक्ष खुशीत होता आणि मदनासारखा पती मिळाला म्हणून रती स्वतःला धन्य समजत होती कृष्ण मेघामध्ये विदुलतेने शोभून दिसावा त्याप्रमाणे काम ब्रम्मदेवासमे ती फारच विभोलनीय वाटायची योग्याने योग्याने योग हृदयात धारण करावे त्याप्रमाणे मदनाने रतीला आपल्या हृदया सिंहासनावर सहवासात त्याला आपल्या दुःखाचा व शापाचा विसर पडला तेव्हा सुत म्हणाले श्रोता व मदन आणि रती यांच्या विवाहाची कथा ऐकून श्रेष्ठ नारद फार प्रसन्न झाले शिवजीचे स्मरण करून ते ब्रह्मदेवाला म्हणाले हे महादेव हे महामते विवाहानंतर मदन रती स्वस्थाने गेले तुमचे दक्ष मानसपुत्रही आपापल्या घरी गेले तेव्हा पित्रांच्या उत्पत्ती तिला कारणीभूत ठरलेली संध्या कुठे गेली तिने काय केली तिचा कोणाशी विवाह झाला याविषयी काही सांगा तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले नारद संध्याचे चरित्र हे अत्यंत शुभ आहे नाव पण ऐकून घेतं तरी पण त्याची पातके नष्ट होतात मोठी मोठी नष्ट होऊन त्याला सुख सौभाग्याची प्राप्ती होते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते असे हे संध्याचे चरित्र आहे हे श्रवण केल्याने स्त्रिया साध्वी होऊ शकतात संध्या ही माझी मानसकन्या आणि तिने तपश्या करून देह त्याग केला म्हणून महामुनी मेधा तिच्या कन्या झाली तिचे नाव अरुंधती ती अत्यंत बुद्धिमानी उत्तम व्रतेचे पालन करणारी माझ्या श्रीहरीच्या महेश्वराच्या सांगण्यावरून तिने महात्मा वसिष्ठांशी विवाह केला ती सौम्य स्वरूपिणी देवी आपल्या आचरणाने सर्वांना वंदनीय व पूजनीय झाली श्रेष्ठ पतिव्रता म्हणून विख्यात झाली जो कोणी हे संध्याचे चरित्र ऐकतो ते मोठी पतिव्रता होते आणि त्याला सात जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते असे हे संध्याचे चरित्र आहे तेव्हा नारद म्हणाले हे ता ते सर्व ऐकून माझ्या मनात फार कुतूहल निर्माण झाला की संध्याविषयी काहीतरी सविस्तर माहिती मला सांग सांगा तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले मदनाच्या विवाहानंतर सर्व मंडळी निघून गेली एकटी संध्यास तेथे राहिली कामाने पेरीत झाल्यामुळे माझ्या मनात तिच्याविषयी काम विकार उत्पन्न झाला तेव्हा माझे मानसपुत्र मदयुक्त झाले त्या समय दुष्ट काम देवने। देवाने तिचे मन विचलित केले या सर्व प्रकारांबद्दल स्वतःला दोष देत होती हे विचार करू लागली ज्या शरीराबद्दल माझ्या पित्याच्या भावाच्या मनात काम उत्पन्न कामोद्धव जागृत झाला होता युवा अवस्थेत जन्माला आलेले होते त्यावेळेस त्याचे काम उद्भव जागृत झाला तर त्या शरीराचा काय उपयोग मी स्वतः पापिनी आहे मला या पापाचे प्राचेद घेतलेच पाहिजे मी कोणत्याही देहधारी जीवाला जन्मल्याबरोबर काम प्रभाव प्राप्त होऊ नये ही मर्यादा प्रास्थापित केलीच पाहिजे नाही तर अनर्थ होईल ती मी कठोर तपश्या करून मर्यादा घालून देईल आणि मगच प्रायचित म्हणून वेद मार्गाला अनुसरून माझे शरीर अग्नीला अर्पण करून देईल असे संध्या म्हणत होती त्यानंतर संध्या चंद्रभाग नामाक श्रेष्ठ पर्वतावर गेली येथूनच चंद्रभागा नदी उगम पावते संध्याचे मनोगत जाणून त्या ज्ञानयोगी वशिष्ठांनी वशिष्टांनी म्हणालो पुत्र संध्या तपश्चर्यासाठी चंद्रभागे तिरीवर पर्वतावर गेली आणि मग तप कसे करतात ते तिला माहीत नाही म्हणून तुम्ही स्वतः दुसरे रूप घेऊन तिच्यापाशी जा आणि तिला पूर्वक दीक्षा द्या ज्या योगे तिला तिचे ध्येय साध्य होईल असे उपदेश करून मार्गदर्शन करा तेव्हा माझ्या आगीवरून वसिष्ठ तेजस्वी ब्रह्मचार्याचे रूप घेऊन गेले आणि चंद्रभागे पर्वतावर गेले तेथे ते त्यांनी ते बहुलोईत नामक एक रमणीय सरोवर दिसले त्यात लाल रंगाची असंख्य कमडे उमलेली होती तिच्या तीरावर संध्या शांतपणे बसली होती तिची अंगकांती आरक्त वर्ण होती ते बराच वेळ तिच्याकडे कौतुकाने पाहत होते मग तिच्यापाशी गेली व आदराने म्हणाली भद्रे तू या पर्वतावर कशासाठी आली आहेस तू कोणाची कन्या आहेस तुझे येथे काम काय तुझे चंद्र सारखे सुंदर मूग असे मलिन का दिसत आहे संध्याने वशिष्ठांकडे पाहिले प्रज्वलित अगदी समान तेजस्वी आणि मस्त आदरपूर्वक नमस्कार केला ती म्हणाली ब्राह्मण मी ब्रह्म मी ब्रह्मदेवाची कन्या माझे नाव तपश्चर्या करण्यासाठी या पर्वतावर आली आहे पण तपश्चर्या कशी करावी ते मला माहिती म्हणून मी चिंतेत पडली आहे मला उपदेश देणे तुम्हाला योग्य वाटत असेल तर तपश्चर्याची विधी सांगण्याची कृपा करा संध्याचे मनोगत जाणून तपश्चर्याचा दृढ संकल्प करूनच येथे आले हे वशिष्ठांच्या लक्षात आले ते संध्याला शुभनाने हे सर्वांमध्ये श्रेष्ठ आणि उत्कृष्ट आहे जे सर्वांचे परम आराध्य दैवत आहे ज्यांना परमात्मा म्हटले जाते त्या महादेवाला शिवजींना तू हृदयात धारण करते धर्म अर्थ काम मोक्ष देणारे आहे त्रैलोक्याचे जनक द्वितीय पुरुषोत्तम आहे तू त्याचे भजन कर देवेश्वर शंभूच्या आराधनाने तुझे सर्व मनोकामना पूर्ण होतील तिला इच्छित फल प्राप्ती होईल तू ओम शंकराय नमः ओम या मंत्राचा निरंतर जप कर ओम शंकराय नमः ओम कुठल्या मंत्राचा जप करायला लावलेला आहे ओम शंकर आय नमा हा ओम जो कोणी ओम शंकर आय नमा ओम असा मंत्र सुद्धा ऐकून घेतो श्रवण करतो तरी पण त्याची मोठी मोठी पापे दूर होतात आणि त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते असे जर घरात एकशे आठ वेळा ओम शंकर आय नमा या मंत्राचा जप केल्याने आपल्या मुलांना चांगली बुद्धी प्राप्त होते दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते तर नंतर मग मौन धारण करून मौन राहून स्नान करा मौन राहणं शिवपूजन करा आधी जलधारा करून मग केवळ उपास करून अशा प्रकारे केली जाणारी मौन तपश्चर्याचे उत्कृष्ट फल देणारी उपासकांचे अविष्ट मनोरथ पूर्ण करणारी आणि शुभ उद्देशाने शिवजीचे चिंतन मनन करणारी तुझी मनकामना अवश्य पूरी करेल अशा प्रकारे वसिष्ठांनी संध्याला तपश्चर्याची सर्व विधी समजावून सांगितलं आणि तिचा नरो निरोप घेऊन अंतरदान पावले मग संध्याला शिवजी साक्षात प्रकट झाले आणि वर प्राप्ती झाली ब्रह्मदेव ब्रम्हदेवणार म्हणाले हे महाप्राग्य उपदेशाने मार्गदर्शनाने तिला फारच प्रसन्न वाटले तिने तपस्विनीला अनुरूप वेश धारण केला आणि चंद्रभागा पर्वतावरील त्या सुरम्य सरोवराकाठी वास्तव्य करून कठोर तपश्चर्या आरंभली वशिष्ठाने दिलेल्या शिवमंत्राचा जप परत शिव निमग्न झाले अशी चार युगे लोटली गेली तिचे तप पाहून भगवान शिव स्वतः प्रसन्न झाले स्वतः प्रकट झाले आणि तिच्या स्वरूपाचे संध्या चिंतन करू लागले तर तिचे चिंतन करत करतच तिचे स्वरूपात प्रकट झाले आणि त्या स्वरूपात त्यांनी तिला दर्शन दिले साक्षात शिव शंभू प्रकट झाले हर साम सदाशिव प्रकट झाले आणि प्रसन्न मुख शंकरांना पाहून तिला धन्य वाटले ती मनोहन मनोमन विचार करू लागली या प्रभू प्रभूंशी मी कसा संवाद करू काय बोलू यांची स्तुती कशी करू चिंता मग्न होऊन ते डोळे मिटले तिने मनोवस्थापन भगवान शिवजींनी तिच्या हृदयातच प्रवेश केला के आणि तिला दिव्य ज्ञान प्राप्त केले दिव्य वाणी प्राप्त केली दिव्यदृष्टी प्राप्त केली त्यासाठी ती जगदीशाची शिवजीची स्तुती करायला तिने सुरुवात केली जो कोणी हा अध्याय ऐकतो शिवजीचा शिव साक्षात प्रकट झालेली आहे त्याच्या हृदयात साक्षात शिव विराजमान होऊन जातात तिला दिव्य ज्ञान प्राप्त होतं दिव्य वाणी प्राप्त होऊन जाते दिव्य दृष्टी प्राप्त होऊन जाते तिचे कठीणून कठीण सर्व ज्या समस्या असतील त्या सर्व समस्या सुटतील आणि धनधान्याची राहील असे शिवजींनी सांगितले अशा जगदीश्वराची शिवजीची कारण तिच्या हृदयामध्ये साक्षात शिवमध्ये चालले गेले तिचे कारण तिच्या हृदयातच शिवजींनी प्रवेश केला कारण की संध्याला माहीत नव्हतं की शिवजीची स्तुती आराधना कसे करतात पण तिने चार युग चालले गेले एवढे चार युग लोटली गेली आणि ती तप करत राहिली ओम शंकर आय ओम कोणत्या मंत्राचा तप तप करत राहिली ती चार चारशे वर्ष तप करत राहिली कोणते ओम मंत्राय ओम शंकराय ओम ओम शंकराय ओम शंकराय ओम या मंत्राचा तिने चार युगे लोटली गेली अशी तपश्चर्या केली तिच्या या तपश्चर्याने शिवशंकर साक्षात प्रकट झाले शिवशंभू तिच्या शरीरात प्रवेश गेले तिच्या हृदयात प्रवेश केला दिव्य दृष्टी तिला चांगली झाली म्हणून या संधेचे महात्मे एवढे महत्व आहे आणि शिवजी साक्षात जिथे प्रकट झाले तिथं जो कोणी हा अध्याय श्रवण कीर्तन मनन चिंतन करतो त्याच्यावर शिव त्याच्या हृदयात साक्षात प्रकट होतील अशी ही स अध्याय आहे तर संध्या म्हणाली हे शिवशंभू महादेवा निर्गुण निराकार ज्ञानाच्या पलीकडे सूक्ष्म शूल आदी सर्व भेदाच्या पलीकडे लोकाची निर्मिती करणार ज्ञान ज्ञानमय समस्त योगीजन ज्याच्या स्वरूपाच्या हृदयात चिंतन करतात त्या माझ्या त्या तुम्हाला माझा नमस्कार कारण शिव शिव शिवजी साक्षात तिच्या हृदयात प्रवेश झाला आता हे शिव तिच्या मुखातून बोलत आहे कारण तिला स्तुती करणे तिला माहिती नव्हते म्हणून ती आता स्तुती करत आहे शिवजीची आणि शांत निर्मळ निर, निर्विकार आपल्याच प्रकाशात परब्रह्माच्या ज्ञाता अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करणारे नित्य प्रसन्न आणि ज्यांना सर्व म्हटले जाते त्या शिवजीला माझा नमस्कार असो एकमेव शुद्ध नित्य दैत्यपान सचिदानंदमय नित्यानंदमय आणि सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त अशा तुम्हाला माझा नमस्कार असा सत्वप्रदान आर योग्य आत्मरूप स्वराचे सारभूत प्रत्यक्ष येणाऱ्या न येणाऱ्या सर्व वस्तूंपेक्षा भिन्न सर्वांचा उदाहर करणाऱ्या लक्ष्मी प्रदान करणाऱ्या आणि कुबेरजीचे सका आणि सर्वत्र उमेचे सका सर्वत्र या गोष्टींना पवित्र करणारे पाल शंकराला माझा नमस्कार असो अशा तुम्हाला माझा नमस्कार असो कल्याण स्वरूप मनोहर हो, रत्नमय आभूषण विभूषित कर्पूर समान गोर वर्ण असणाऱ्या सेवकांना वर देणारे अभय देणारे हाती त्रिशूळांनी डमरू धारण करणारे अशा तुम्हाला माझा नमस्कार नित्य योगिकता आणि आकाश तेज वायू जल पृथ्वी दिशा काल आदी सर्व ज्याचे स्वरूप आहे त्याला तुम्हाला माझा नमस्कार असो ज्याच्या शरीरामध्ये ब्रह्मा आणि विष्णू उत्पन्न झाले जे ब्रह्मरूपाने विसर्जन आहे विष्णू रूपाने पालन करणारे रुद्ररूपाने सहार करतात अशा तुम्हाला माझा नमस्कार असो कारणाचे कारण अमृतमय दिव्य ज्ञानदाता सर्व लोकांना ऐश्वर्य प्रदान करणारे प्रकाश स्वरूप परस्पर अशा तुम्हाला माझा नमस्कार असो ज्याच्या चरणांपासून पृथ्वी इतर रंगांपासून दिशा सूर्य चंद्र कामदेव वन्यदेवता आणि नावींपासून अंतरिक्ष उत्पन्न झाले असे तुम्हाला माझा नमस्कार असो जे सर्वश्रेष्ठ परमात्मा आहेत सदब्रह्म आणि परब्रह्म आहेत नाना प्रकारच्या विधांनी संपन्न आहेत हर म हर म्हणजेच सहार करता आहेत भक्तांची सर्व दुःख संकट करणारे आहेत आणि जे सात त्याने जगाच्या कल्याणाचाच विचार करत असतात अशा तुम्हाला माझा नमस्कार असो ज्याच्यापासून सर्व जग उत्पन्न झाले ज्यांना आधी मध्य अंत नाही जे मन आणि व्यानीचा विषयच नाही असे तुमची जी स्तुती करतात स्तुती कशी करू आणि जे स्तुती करतात श्रवण करतात ब्रह्मादी श्रेष्ठ देवता मान तपासून तपस्वी मुनी हेही ज्याच्या स्वरूपाचे गुणाचे वर्णन करू शकत नाही असे तुमचे वर्णन वा स्तवन मी कसे करू मी मूड आणि अज्ञानी आहे मला जमली तशी सेवा आणि स्तुती मी तुमची केली आराधना केली आहे ती सर्व तुम्हालाच अर्पण करा वारंवार नमस्कार करते तुम्ही माझ्यावर प्रसन्न वा हे कृपा निधे माझ्यावर तुम्ही प्रसन्न वा आणि माझ्यावर कृपा करा ब्रह्मदेव म्हणाले नारदा संधेची स्तुतीपूर्ण वचने व तिने केलेल्या प्रशंसेने भक्तवत्सल्य महादेव अतिशय प्रसन्न झाले त्यांचे अंतकरण द्रवले ते म्हणाले हे भद्रे तुझ्या तपश्चर्याने फारच प्रसन्न झालं आहे तुझ्या स्तवनानेही मी संतुष्ट झालेलो आहे तू धन्य आहेस तुझे कल्याण असतो तू या समयी तुझ्या मनात जी इच्छा असेल ते वर वरमाग तुझे मनोगत अवश्य मी पूर्ण करेन महेश्वराचे बोलणे ऐकून संधेला अत्यंत आनंद झाला तिने त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला व म्हणाले हे महाप्रभू मी पूर्वपापांपासून शुद्ध झाले असेल तर माझे एवढे मागणे आहे की ब्रह्मांडात कोणत्याही स्थानी जी प्राणसृष्टी आहे ती उत्पन्न झालेल्या कोणत्याही प्राणी जन्मल्याबरोबर काम भावनेने युक्त होऊ नये तो नपुसक हो महान तपस्वी आणि परम पतिव्रताशी माझी त्रैलोक्यात खाती हो संधेचे मागणी ऐकून भगवान शंकर खूपच प्रसन्न झाले ते म्हणाले हे शुभ प्राग्ये तू अगदी निष्पाप आहेस तुझे शुद्ध आहेस मी तुला तुझ्या इच्छेनुसार वर आहे यापुढे प्राण्यांच्या जीवनात शैश्वर कोमर्य यवन आणि वार्धक्य या चार अवस्था असतील तिसरी अवस्था प्राप्त झाल्यावरच देहधारी जीव काम भावनेने युक्त होतील का ही जीव दुसऱ्या अवस्थेतच अंतिम चरणातचं काम होतील तुझ्या तपश्चर्याच्या प्रभावानेच तुझ्या पतीश ही मी ही मर्यादा निर्धारित केली आहे तू परम सती होशील त्रैलोक्यात तुझ्यासारखी अन्य कोणतीही स्त्री नसेल तुझ्या पतीशिवाय अन्य कोणत्याही पुरुषाने तुझ्याकडे कामक दृष्टीने पाहिले तर तो तत्काळ नपुसक्क होईल आणि दुर्बळ होईल आणि तुझा पती तुझ्या अनुपेक्षे रूपात असेल तो महान तपस्वी असेल तुझ्या समेत तो सात कल्पांपर्यंत जिवंत राहील अशा प्रकारे तुझ्याकडे मागण्यात आलेले सर्व वर मी तुला देत आहे आता येथे येण्यापूर्वी तू जी प्रतिज्ञा केली आहे ती पूर्ण करायची वेळ आली आहे तू शरीराचा त्याग करण्याचा आधीच निश्चय केलेला म्हणून मी सांगतो तसे कर मनात कोणत्याही प्रकारचा संदेह आणू नको चंद्रभागा नदीच्या तीरावरील तपो भूमीत मेधा तिथी ऋषीचा आश्रम आहे आणि महायज्ञाचे अनुष्ठान करत आहे तो यज्ञ बारा वर्ष चालू राहणार आहे असे पूर्ण प्रज्वलित आहे तो सहजतेने तेथे जा आणि कोणीही ऋषी तुला पाहू शकणार नाही तुला ज्याच्याशी विवाह करण्याची इच्छा असेल त्याच्या हृदयात चिंतन कर तू आपले शरीर त्या यज्ञात अर्पण कर पण तू त्याच अग्नीतून प्रकट होऊन मेधातिथीच्या ती कन्या होशील संधे या पर्वतावर तू चार युगे तपर्श्या केली आहे म्हणून या कालावधीत त्रेता युगाच्या प्रथम चरणात प्रजापती दक्षाला अनेक कन्या झाल्या त्याने यथायोग्य वराशी त्याचे विवाह केले त्यापैकी सत्तावीस कन्या चंद्राला दिल्या पण अन्य भार्या सोडून तो केवळ रोहिणीवरच प्रेम करू लागला त्यामुळे संतप्त झालेल्या दक्षाने त्याला शाप दिला त्याने शापपोक्त व्हावे म्हणून ब्रह्मादिक सर्व देव तुझ्या पाशी आले होते पण त्या समयी तू माझ्या ध्यानात इतकी रममाण होतीस की त्याच्याकडे डोळे हुगडून पाहिले नाही तेव्हा चंद्राला शाप करण्यासाठी त्यांनी एक नदी उत्पन्न केली त्यामुळे चंद्रामुळे तिला चंद्रभागा हे नाव पडण्यात आले तिचे अविर्भवन झाल्यावर मर्षी तिच्या तिथिरावर आगमन झाले त्याच्यासारखा दुसरा तपस्वी नाही संध्या ते प्रदीर्घ काळ चालणारा ज्योतिष्टोम यज्ञ यग्य करत आहे यज्ञ अग्निस्वदेहाचे दहन करून तू पवित्र होशील आणि तुझी प्रतिज्ञा पुरी होईल अशा प्रकारे संध्याला वनमंचित वर मिळाल्यामुळे आणि कल्याण कारण हितोपदेश देवेश्वर शिव अंतर्धान झाले अंतर्धान पावले तर संधेची आत्महुती आणि अरुधुतीची आता उत्पत्ती आपण ऐकणार आहोत संधेने कुठले कुठले तपश्चर्या केली कशी तपश्चर्या केली ओम शंकर आय नम या मंत्राचा जप करून शंकरांना प्रसन्न करून घेतले तर हे संध्याचे चरित्र अत्यंत पवित्र चरित्र आहे साक्षात शिव तिच्यासाठी प्रकटले म्हणून ज्याच्या संध्याचे चरित्र ऐकतो त्याच्या हृदयात पण शिव साक्षात प्रकट होतात ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुनी संध्याला वरदान देऊन भगवान शिव अंतर्धान पावले आणि त्यानंतर चंद्र ती चंद्रभागेच्या तीरावर बसलेल्या तपोभूमीत आले ती मेधातिथिची ऋषी यज्ञ करीत होती यज्ञ कुंडापाशी गेली तेव्हा शिवकृपेने कोणाचीही दृष्टी पडली नाही तिने तपश्चर्याचा उपदेश देणाऱ्या ब्रह्मचारी ब्राह्मणाचे वशिष्ठांचे स्मरण केले आणि तोच पती म्हणून प्राप्त व्हावा अशी इच्छा धरून प्रज्वलित अग्नीत उडी घेतली तिचे शरीर यज्ञातील हवनद्रव्यप्रमाणे तत्काळ दग्ध झाले त्याच्या हवनद्रव्यासमार गंध दरबडला अग्नीने शिवजीच्या आज्ञेनुसार तिचे शुद्ध सूक्ष्म शरीर घेऊन सूर्यमंडलात प्रवेश केला सूर्याने देवताच्या आणि पित्तराच्या तृप्तीसाठी त्या शरीराचे दोन भाग करून ते आपल्याच रथात पाठवले तिच्या शरीराचा वरचा भाग प्रांत संध्या व शेष भाग संध्यासम सायन संध्या झाला प्रांत संध्या ही अरुणदयाची सुमारास केली जाते आणि साय संध्या ही लाल कमळा समान सूर्याचा अस्त होतो तेव्हा केली जाते प्रांत संध्या ही देवतांना तर संध्या ही पितरांना प्रसन्न करणारी असते परम दयाळू भगवान शिवजीने संध्याच्या प्राणांना दिवस शर्य दिले यज्ञ समाप्तीच्या वेळी ती अग्नीच्या कन्या रूपेने प्रकट झाली तिची अंगकांती तप्त सुवर्णा समान होते यज्ञ नारायणाच्या कृपाप्रसादाने कन्या प्राप्त झाली म्हणून महर्षी मेधा ती फार आनंद झाला त्यांनी तिला स्नान घातले मोठ्या प्रेमाने आपल्या मांडीवर बसवले तिची अरुदंत

आणि ऋषी मुनी सर्वांनाच आनंद देऊन गेला मंगल प्रसंगी माझ्या श्रीहरीच्या शिवजीच्या हातून पडलेल्या जला सात पवित्र नद्या उत्पन्न झाल्या आणि अरुदंती वशिष्ठांची पत्नी होऊन श्रेष्ठ धर्माचे पालन करत आनंदाने राहून तिला शक्ती आदी श्रेष्ठ पुत्र झाले नारदा अशा प्रकारे मी तुला संध्याचे दिव्य आणि पवित्र चरित्र सांगले जे स्त्री पुरुष याचे श्रद्धेने श्रवण करतील त्यांचे सर्व इष्ट कामना संपूर्ण पूर्ण होत दक्षेच्या घरी उमेचा जन्म ब्रह्मदेव नारदांना म्हणाले देवर्षी दक्षाने तुला शाप दिला हे वर्तमान समजताच मी त्वरीने समजावले प्रयत्नपूर्वक शांत केले त्याचे सातवन केले नारद हा तुझा बंधू आहे माझ्या ज्येष्ठ सुपुत्र आहे असे सांगून त्याला तुझा परिचय करून दिला तुझेही समाधान केले तुम्हाला दोघांमध्ये स्नेहपूर्वक हो संबंध प्रस्थापित करून मी आपल्या स्थानी परतलो काही दिवसांनी दक्षाने आपल्या पत्नीच्या ठिकाणी साठ सुंदर कन्या उत्पन्न केल्या त्यापैकी दहा कन्या धर्माला तेरा कश्यपांना सत्तावीस चंद्राला अंगिरस कुशाग्य यांना प्रत्येकी व उर्वरित चार कन्या द्राक्षाला दिल्या त्यांच्यापासून उत्पन्न झालेल्या प्राजान्यांनी त्रैलोक्य भरून गेले विद्वान शिवा देवीला सतीला दक्षाची ज्येष्ठ कन्या कन्या ती ती कन्या कोणी कोणी तिला मधली तर कनिष्ठ कल्पभेदाने तीनही मते बरोबर आहेत आणि पुत्राची उत्पत्ती केल्यानंतर दक्षाने त्याच्या पत्नीने मनोमन जगदंबेचे ध्यान केले तिची अनेक प्रकारे भावपूर्ण स्तुती केली त्यामुळे भगवती शिवा अतिशय संतुष्ट झाले तिने दक्ष पत्नीच्या गर्भातून अवतार घेण्याची सिद्धता केली यथावकाश दक्ष पत्नी गरोदर राहिली यावेळी आपल्या पोटी साक्षात भगवतीचे अव, अवतार घेणार आहे हे भावनेने तिचे मन फार प्रसन्न झाले होते तिचे स्वरूप उज्ज्वल आणि मंगलमय दिसू लागले दक्षाने आपल्या कुल कुल संप्रदायाला अनुसारून अधिक सर्व संस्कार आनंदाने आणि उत्साहाने केले त्यासमयी ब्राह्मणांना अपार दानधर्म केला आणि त्या संस्कार अनुष्ठानाच्या वेळी विष्णू आणि सर्व देवता प्रसन्नतेने उपस्थित होत्या त्यांनी दक्ष पत्नीच्या उदरातील गर्भरूपीनी जगदंबेची अपार स्तुती केली सर्व लोकांवर उपकार करण्यासाठी अवतीर्ण होणाऱ्या शिवादेवीला वारंवार नमस्कार केला आणि दक्ष असिकनीची प्रक्ष प्रशंसा करून त्या सर्व देवताचा आपापल्या लोकी गेल्या नऊ महिने पूर्ण होऊन दहावा महिना लागला तेव्हा एका शुभ मुहूर्तावर भगवती शिवा मातेसमोख कन्येच्या रूपात प्रकट झाली रूपात प्रकट झाली ती अवतीर्ण होता दक्ष फारच प्रसन्न झाला त्या दिव्य तेजयुक्त कन्येला पाहुणी साक्षात शिवादेवी आहे याची तिला खात्री पटली आणि त्या त्यासमयी आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि मेघांनी जलवृष्टी केली सर्व दिशा शांत झाल्या देवांनी आकाशात गर्दी केली आणि मंगलवाद्याचा गजर केला आणि अग्निशाळातील अग्नि गजर केला अग्निशाळातील अग्नी प्रचलित झाले आणि संपूर्ण सृष्टी आनंदाने भरून गेली दक्षाने तिला नमस्कार केला तिची भावभक्तीने स्तुती केली ती ऐकून भगवती प्रसन्न झाली ती म्हणाली प्रजापती मी तुला पूर्वी जो वर दिला होता तो आज सिद्ध करत आहे त्या फल फलग्रहण तिचे बोलणे त्या बोलणे त्याशिवाय अन्य कोणालाही ऐकू आले नाही मग त्या देवीने आपल्या मायाने शिशुरूप धारण केले आणि ती रडू लागली त्या बालक्याचे रडणे ऐकून दक्षपत्नीच्या दासी व अन्य स्त्रिया धावतच तेथे आल्या आणि आसिक तन्याच्या अलौकिक अलौकिक रूप पाहून त्यांना फारच हर्ष झाला नगरातील लोकांनी मोठा उत्सव केला ते गाणी म्हणू लागले वाद्य वाजू लागले सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे सर्व मंगल्याचे वातावरण निर्माण झाले दक्षाने श्रेष्ठ ब्राह्मणांना बोलून विधीपूर्वक सर्व कुलाचार केले दानधर्म केला दक्षना दक्ष कन्याच्या साक्षात देवी अंबा माता दक्षाच्या घरी आली यामुळे दक्ष खूपच प्रसन्न होता आणि देवादिकांनाही उत्साहाने भाग घेतला होता दक्षाने श्री हरिवनने श्रेष्ठ देवश्रेष्ठच्या आज्ञेने तिचे उमा असे नामकरण केले तिला अनेक नावांनी संबोधले ती सर्व नामे मंगलकारक आणि विशेषतः समस्त दुःखाचा नाश करणारी आहेत दक्षाने आसिक असिक्तांनी दोघांनी उमेचे अतिशय उत्तम रीतीने पालन केले ती शुक्ल पक्षातील चंद्रमा समान लहानची मोठी होऊ लागली आपल्या सदगुणांनी सगळ्याच चल्हाला देऊ लागली तिचे देखणे रूप आणि दिसामासाने प्रकर्ष पाहू लागले संख्या समवेत खेळताना ती शंकराची प्रतिमा तयार करीत असे तिच्या बाल्य अवस्था बाल्याचीतच बाल्या गाण्यामधून स स्मरशत्रु शिवजीची स्तुती प्रकट होत असे त्याचेच स्मरण करत असे त्याचेच भक्तींमध्ये लीन राहत असे ती गृहकार्यात निपुण होती उत्तम आचरणाने आपल्या मात्या पित्यालाही संतोष करून देत तर ब्रह्मदेव नारदाला म्हणाले हे मुने एके एक दिवशी आपण दोघे दक्ष प्रजापतीच्या घरी गेलो होतो त्यासमय सती पित पित्याच्या मांडीवर बसली होती आपण तिला तिच्या सौंदर्यच एकवटले होते दक्षाने उठापण देऊन आपल्याला नमस्कार केला पण सतीनेही पुढे येऊन भक्तीने आणि प्रसन्नतेने नमस्कार केला आपण दोघे आसनावर बसलो होतो मी त्या विनयशील बालिकेला आशीर्वाद दिला व म्हणालो सती जे केवळ तुझीच इच्छा करता तू ही ज्याच्या प्राप्तीची कामना धरून आहेस ते जगदीश्वर महादेव तुझे पती होतील त्यांनी तुझ्याशिवाय अन्य कोणत्याही स्त्री स्त्रीची पत्नी म्हणून इच्छा धरली नाही व पुढेही कधी ते धरणार नाही कारण शिव महादेव हे फक्त पार्वती मातेचेच पती आहेत असे त्यांनी सांगितले कारण ते दुसरे स्त्री पत्नी म्हणून इच्छा धरणार नाही आहेत आणि पुढेही धरणार नाही तर असेही महादेवांनी सांगितले होते ब्रह्मदेवाने ब्रह्मदेवाने नारदाला सांगितले की जे शंकरजी आहेत ते कधीच दुसरी पत्नी धारण करणार नाही आहेत पार्वती मातालाच आपली पत्नी रूप धारण करणार आहेत तेच तुला अनुरूप आहे तू चिरकाल त्याचीच पत्नी होशील त्यानंतर दक्षाकडील पाऊनचार स्वीकार करून आपण त्यांचा निरोप घेतला आणि आप आपल्या स्थानी निघाले माझे बोलणे ऐकून दक्षाला फारच संतोष वाटला त्यांची सर्व चिंताच मिटली होती हळूहळू सती वयात आली तारुण्य अवस्थेत फार सुंदर दिसत होती तिचे लावण्य वर्ण होते दक्षाच्या मनात तिच्या विवाहाचे विचार येऊ लागले सतीने मनोमन शंकरांनाच वर मांडले होते आपल्या पिता आणि आपल्या विवाहाची चिंता करत आहे हे लक्षात घेऊन ती आपल्या मातेपाशी गेली तिने शिवजींना वरण वरण्याची इच्छा बोलून दाखवली आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपाची आज्ञा मागितली आग तेव्हा मातेची अनुमती मिळताच महेश्वर हे पती म्हणून लाभावे या उद्देशाने ती घरातच दृढतेने आराधना सुरू करू लागले अश्विन महिन्यातील नंदा तिथींना अर्थात प्रतिपदा षष्ठी आणि एकादशीच्या दिवशी जो कोणी सतीचे भगवान शंकराचे पूजन केले आणि त्यांना गुळ भात मिठाचा नैवेद्य अर्पण करून नमस्कार केला कार्तिक चतुर्दशीला खीर आणि अनारसे यांनी शंकराची आराधना करून त्यांचे स्मरण केले तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे स्वतः शिव पार्वतीने सांगितले आणि मार्गशीर्षमध्ये मध्ये कृष्ण अष्टमीला तीळ अर्पण करावी जव अर्पण करावा करावा तांदूळ यांनी शिवपूजन ज्योतिर्मय घृतदीपाने त्यांची आरती केली तर पौष शुद्ध सप्तमीला रात्री समेत जागरण केले आणि प्रांतकाळी शिवपूजन करून खिचडीच्या नैवेद्य दाखवला मागी पौर्णिमेला रात्री जागरण केले व सकाळी नदी स्नान करून ओल्या वस्त्रनिषार तीरावर शंकराची शिवलिंग काढून जर पूजा केली तर त्यांच्या सर्व सिद्धी कार्यात जातील आणि फाल्गुन कृष्ण चतुर्थीला रात्री जागरण करून बेलाच्या फळाने शिवपूजा केली तर फाल्गुन महिन्यातील सर्व रात्री शिवजीचे केले जागरण करून पूजन आणि चैत्र शुद्ध चतुर्थीला सतीने दिवस रात्र शिवस्मरण केले, केले तर पळस आणि दवना यांची पूजा केली तर वैशाख शुद, शुद्ध शुद्ध तृतीयाला तिळाचा आहार घेतला आणि नवव्या जवळच्या भाताने रुद्र देवाची पूजा केली मग महिना तीच आराधना केली तर ज्येष्ठ पौर्णिमेला वस्त्र मालतीचे फुले यांनी शिवपूजन करून तो महिना त्या उपासनेत व्यतीत केला आशा शुद्ध चतुर्थीला काळे वस्त्र मालतीची फुले अर्पण करून शिवजीची पूजा केली श्रावण शुद्ध अष्टमी शुद्ध चतुर्दशी दोन्ही दिवशी पवित्रिक वर्ष योग्य पवित्र वाहून शिवजीचे पूजन केले आणि भाद्रपद कृष्ण त्रयोदशीला नाना प्रकारच्या फुलांनी फळांनी शंकराचे पूजन केले आणि चतुर्थीचे दिवशी केवळ पाणी पिऊन राहिली उपासनेच्या काळात देवी सती त्या त्या ऋतूंमध्ये उत्पन्न होणारी फळे फुले धान्य अर्पण करून भगवान महादेवांचे पूजन करीत असे आणि उपासव्यतिरिक्त अन्य दिनी अत्यंत नियमित आहार घेऊन ती सातत्याने जप करीत असे ती प्रत्येक मासातील प्रत्येक दिवशी शिव आराधनाचं निमग्न राहिली अशा प्रकारे स्वच्छने शरीर धारण करणाऱ्या त्या देवीला नंदा व्रताचे पालन करून तिचे निष्ठेने पूर्ण केले व्रताचे पारणे केल्यावरती शिवजीचेच ध्यान करू लागली तिने आपल्या हृदयात शिवप्रभूंनाच धारण केले होते नारदा त्यावेळेस ऋषी विष्णू आणि सतीची तपश्चर्या पाहण्यास गेले होते जो कोनी जे मी जो कोणी कोणी हे हे वरची पूजा तुम्हाला श्रवण जर करेल तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल आणि ध्यानामध्ये शिवजीचे ध्यान करत राहणार मनामध्ये शिवजीचे ध्यान करत राहणार तर समस्त इच्छा पूर्ण होतील असे स्वतः सतीने सांगितले ती देवी सुद्धा अवस्थेत प्राप्त झाल्यासारखे दिसले तिचे तप साधना पाहून आम्ही अति थक्क झालो तिला आदराने नमस्कार केला के आणि कैलासा पर्वतावर गेलो आणि त्या समयी माझ्या समेत सावित्री आणि विष्णू समेत लक्ष्मी या दोघांनी आल्या होत्या आम्ही सर्वांनी भगवान रुद्र देवांना नमस्कार केला आणि हात जोडून विनम्र भावाने त्यांची स्तुती केली म्हणालो हे महाप्रभू तुम्ही परम समर्थ वाण हा शरणांगताचे पालक आहात निज भक्तांचे उद्धार करते हा साधू संतांचे रक्षण करतता तुम्हाला आमचा नमस्कार असो तुम्ही सर्व साक्षी सर्वेश्वर आहात या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहात अद्वितीय अज वर स्थानू आम्हाला तुम्हाला नमस्कार असो हे महेश्वर ज्याच्या इंद्रावर ताबा नाही ज्याच्यासाठी तुमच्या प्राप्तीचा कोणताही मार्ग सुलभ नाही पण जे अन्य भावाने तुमची भक्ती करतात त्यांना तुम्ही वश आणि महात्मे जाणणे कोणालाही तुमचे महात्मे जाणणे कोणालाही शक्य नाही म्हणून आम्ही तुमच्यावर नतमस्तक आहोत नारदा अशा प्रकारे शंकराची स्तुती करून सर्व देव आणि ऋषी नतमस्तक होऊन झुकून विनम्रतेने उभे राहिले तर असे हे सतीचे तपश्चर्याचा हा अध्याय होता जो कोणी महादेवाला फुला फळांनी आणि माघ महिन्यात चैत्रशुद्ध चतुर्थीमध्ये वैशाखमध्ये कोणत्या कोणत्या तिथींचं महत्त्व दिलेलं आहे तर ते तशी पूजा स्वतः सतीने तशी शिवाची केली होती जर आपण पण अशी पूजा केली तर आपल्यालासुद्धा सर्व सिद्धी प्राप्त होतील असे स्वतः पार्वती माताने आणि शिवशंभूने सांगितलेले आहे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ सतीचा आवडला असेल आवडल्यास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये ओम शिवाय जय श्री महाकाल नाही तर काहीतरी तुम्हाला जे आवडेल ते कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल